अतिक्रमणाचा वेखा वाढत चालला असून प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करू असा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे. शेंद्रे येथील बस स्टँड परिसराला अतिक्रमणाचा वेखा वाढत चालला असून हे ठिकाण अपघात प्रणव झाले आहे. काही गावदांडग्यांच्या आशीर्वादाने स्टँड परिसरात अनधिकृत टपऱ्या उभ्या राहिल्या असून महामार्ग प्रशासनासह याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत आहे. ही अतिक्रमणे काढण्यासाठी लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे. शेंद्रे हे गाव अनेक गावांसाठी प्रमुख ठिकाण असून येथे साखर कारखाना, शाळा, कॉलेज असून विद्यार्थ्यांबरोबर परिसरातील प्रवाशांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. बस स्टॉप येथूनच बोगदा मार्ग सातारा, सज्जनगड, ठोसेगर, कासकडे जाण्यासाठी राज्यमार्ग असल्याने येथे नेहमीच मोठी वर्दळ असते. सध्या या ठिकाणी अतिक्रमणामुळे मोठा असलेला रस्ता तोकडा पडू लागला आहे. कारखाना सुरू झाल्याने उसाचे ट्रॅक्टर या परिसरातून येत असल्याने येथे वाहतुकीचा फज्जा उडत आहे. नवीन बस स्टॉपचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी येथे मोठ्या प्रमाणात अनेक व्यावसायिकांनी दुकाने थाटली होती. ग्रामपंचायतीने लक्ष घालून सर्वांच्या सहमतीने अतिक्रमणे काढण्यात आली. कोणीच अतिक्रमण न करण्याचा ठराव ग्रामसभेमध्ये सर्वानुमते गावात करण्यात आला होता. बस स्टॉप काम सुरू करण्यात आले, परंतु काम सुरू असतानाच तेथे परत अतिक्रमणे होऊ लागली. बस स्टॉपचे अजून 7 लाखांचे काम बाकी असून केवळ अतिक्रमणामुळे ते काम थांबले आहे. अतिक्रमणामुळे विद्यार्थ्यांबरोबरच प्रवाशांची गैरसोय होत असून वाहतुकीस अडथळा होऊन अपघात होत आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी उड्डाण पुलाखालीही मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होऊ लागली असून या अतिक्रमणांना येथील काही गावदांडग्यांच्या आशीर्वाद असल्याची चर्चा आहे. त्यांच्याकडून मिळत असलेल्या चिरीमिरीमुळे महामार्ग विभागाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचेही लोकांमध्ये चर्चा चालू आहे. याकडे संबंधित विभागाने त्वरित लक्ष द्यावे आणि येथील अतिक्रमणे संबंधित विभागाने तात्काळ कारवाई करून काढावीत, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.